धार्मिक कार्यक्रमासह सुरू होणारा पिणकेश्वराचा वार्षिक यात्रोत्सव रद्द करण्यात आला आहे. मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि खानदेशातील भाविकांचं आराध्य दैवत नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथील ग्रामदैवत असलेल्या पिणकेश्वर महादेवाच्या तारीख 12 एप्रिल पासून दंडवत या धार्मिक कार्यक्रमासह सुरुवात होणाऱ्या आणि चैत्र नवमी तारीख 16 एप्रिल गुरुवारी असलेला वार्षिक यात्रोत्सव कोरोना या महामारीच्या आजाराचा संसर्ग प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या आदेशानुसार हा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. या संबंधित माहिती दिली आहे देवस्थानच्या वतीनं अध्यक्ष ज्ञानेश्वर चव्हाण यांनी कळवलं आहे की हा उत्सव रद्द करण्यात आला असल्याबाबतचं गावात तसं पंचक्रोशीत भाविकांना डिजिटल फलक लावून माहिती कळवण्यात आल्याचं ते सांगतात. सुमारे 300 अधिक वर्षांपासूनची परंपरा असलेला येथील पिणकेश्वर महादेवाचा वार्षिक यात्रोत्सव पहिल्यांदाच कोरोनाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनानं पहिल्यांदाच या ठिकाणी आदेश दिले आहेत. आदेशानुसार हा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. यात्रोत्सवाच्या निमित्तानं येथील आणि पंचक्रोशीतील नागरिक दंडवत हे व्रत करण्यासाठी या ठिकाणी येत असतात. हे व्रत करत असताना ती व्यक्ती 5 दिवस अंगावर कपडे परिधान करत नाही. शिशिरभूत होऊन गावातील महादेवाच्या मंदिरात जाऊन देवाची पूजा करून बिल्वपत्र व चाफ्याच्या फुलांची माळ अर्पण करून आणि आपल्या गळ्यात एक चाफ्याचे फुलांची माळ परिधान करून दंडवतास सुरुवात करत असतात. गावापासून 7 किलोमीटर अंतरावर सह्याद्री पर्वत रांगेतील डोंगराच्या शिखरावर असलेल्या देवाच्या मंदिराच्या दिशेनं अनुमानी पायानं 4 दिवस दररोज पहाटे उठून थोडं अंतर पुढं जाऊन 5व्या दिवशी म्हणजे चैत्र शुद्ध नवमीच्या दिवशी मंदिरात जाऊन देवाची पूजा करून आपल्या गळ्यातील फुलांच्या माळा देवाला अर्पण करून व्रताची सांगता करतात. या दिवशी दिवसभर डोंगरावरील मंदिराजवळ यात्रा भरते. त्यानंतर देवाचा पितळी मुखवटा पालखीत विराजमान करून रात्रभर गावातील प्रमुख मार्गावरून धीम्या गतीनं भजनाच्या दुमदुमत्या स्वरात आणि वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढण्यात येत असते. या कार्यक्रमासाठी मराठवाडा मध्य महाराष्ट्र खानदेशातील हजारो भाविक देवाच्या नयनरम्य पालखी सोहळा दर्शनासाठी पाहावयास येत असतात. 2 दिवस गावातील यात्रा भरते आणि कुस्त्यांच्या जंगी आखाड्याचं नियोजन देखील करण्यात येत असतं. महाराष्ट्रातील नामांकित मल्ल या यात्रेत सहभाग घेत असतात. अशा प्रकारे 8 दिवस चालणारा हा उत्सव पहिल्यांदाच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या आदेशानुसार बंद करण्यात आला आहे. देवस्थानच्या ठिकाणी भाविकांनी दर्शनासाठी येथे येऊन शासनाच्या अध्यादेशाचे उल्लंघन होणार नाही याबाबत दक्षता घ्यायची आणि सहकार्य करायचं असं आव्हान संस्थेचे अध्यक्ष देवस्थानचे अध्यक्ष ज्ञानेश्वर चव्हाण आणि विश्वस्त कैलास तुपे यांनी केलंय. या उपक्रमासाठी आणि नियोजनासाठी उपाध्यक्ष अंकुश वरपे, नानासाहेब पवार, पंढरीनाथ भगत, जगदीश गर्जे, भरत पाटील हे पुढाकार घेत आहेत. अरुण हिंगमरे, बिंदास मीडिया, जातेगाव. पिणकेश्वर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त कैलास तुपे यांच्याकडून जाणून घेऊया येथील धार्मिक उत्सवाबाबत. नमस्कार. प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या श्री क्षेत्र पिणकेश्वर महादेव मंदिर येथील यात्रा दरवर्षी चैत्र वद्य नवमीला मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. पंचमीपासून ते नवमीपर्यंत ही यात्रा 5 दिवसाचे दंडवती आणि 5व्या दिवशी संध्याकाळी मोठी यात्रा भरवली जाते. या यात्रेला यावर्षी या कोरोनाचं गालबोट लागलं आणि सर्व भाविकांना त्याचं मोठं दुःख झालं. या ठिकाणी या जागेवर प्रत्येक वर्षाला हजारो लाखोने भाविक या ठिकाणी या यात्रेला उपस्थित राहतात. परंतु यावर्षी या कोरोनाच्या संकटामुळे आणि सरकारला कोणत्याही प्रकारे शासनाचा निर्णयाचा अनादर होऊ नये म्हणून आमच्या ट्रस्टने आणि जातेगाव येथील ग्रामस्थांनी या ठिकाणी ही यात्रा स्थगित म्हणून जाहीर केलेली आहे. तरी सर्व भक्तमंडळींना एकच विनंती करेल की आपण घरीच राहा, शांत राहा. यावर्षी नाही तर पुढच्या वर्षी आपण थाटाने चांगल्या प्रकारे यात्रा आपण साजरी करू, हा उत्सव मोठ्या प्रमाणात उत्सव करू एवढं सांगेन. नमस्कार. या एपिसोडमध्ये आपण आलेलो आहोत नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथील श्री क्षेत्र पिणकेश्वर महादेव मंदिर डोंगरावरील ट्रस्ट यांचे अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर पाटील चव्हाण यांच्या मनोगत आपण घेणार आहोत. श्री ज्ञानेश्वर पाटील यांना आपण हे विचारणार आहोत की COVID-19 अर्थात कोरोना या आजाराच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी नाशिक यांनी दिलेल्या अध्यादेशानुसार या देवस्थानाचे होऊ घातलेली जी यात्रा उत्सव आहे हा 16 एप्रिल अर्थात चैत्र वद्य नवमीला आहे. हा वार्षिक यात्रा उत्सव
सालाबाद प्रमाणे होणार आहे किंवा नाही याबाबत यांचे श्री चव्हाण यांचे मनोगत जाणून घेऊया. नमस्कार. यावर्षी आपल्याकडे 16 एप्रिल या दिवशी पिनाकेश्वर महादेव यात्रा संपन्न होणार होती. माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या आदेशानुसार आपण ही यात्रा पूर्णतः स्थगित केली आहे. त्यासंबंधीचे पत्रक आपण शासनाला देखील सुपूर्द केले आहेत. सर्व नागरिक आणि परिसरातील भाविकांना या संदर्भात आपण या टी व्ही माध्यमाद्वारे वाहिनीद्वारे सूचित करतो की यावर्षी पूर्णतः यात्रा स्थगित करण्यात आली आहेत. तरी सर्व भाविकांनी आपापल्या घरी थांबावं आणि शासन मंदिर प्रशासन या सर्वांना सहकार्य करावं जेणेकरून या कोरोना आजाराचा फैलाव आपल्याला निश्चितपणे थांबवता येईल. आपलं हे जे मंदिर बंद करण्यात आलेलं आहे साधारणतः हे किती तारखेला बंद करण्यात आलेलं आहे आणि काय सांगाल याबाबत? साधारणपणे माननीय जिल्हा अधिकारी साहेब यांच्या आदेशानुसार आपण 18 मार्च 2020 रोजीच या मंदिर परिसरामध्ये पूर्णतः बंद केलेलं आहे. त्या संदर्भातील आपण गाव परिसर आणि मंदिर परिसरामध्ये बॅनर्स लावून देखील लोकांना सूचित केलं आहे कोणी मंदिर परिसरामध्ये जमू नये की जेणेकरून या ठिकाणी आपल्याला येणाऱ्या भावी संकटावरती मात करणं सहज शक्य आणि सुलभ होणार आहे. इथला जो यात्रा उत्सव असतो हा यात्रा उत्सव किती दिवसाचा असतो आणि साधारणतः किती भाविक येत असतात? साधारणपणे चैत्र कृष्ण पंचमीला या ठिकाणी दंडवत पाठतात. तिथून पुढे 5 दिवस नवमीपर्यंत या ठिकाणी यात्रा उत्सव चालतो. नवमीच्या दिवशी दिवसभर या महादेव मंदिर डोंगरावरती यात्रा चालते आणि रात्रीच्या वेळेस गावामध्ये पालखी सोहळा देखील आयोजित केला जातो, संपन्न होत असतो. साधारणपणे या पंचक्रोशीतून हजारोच्या संख्येनं या ठिकाणी भाविक येत असतात. दर्शनार्थ या ठिकाणी ते रांग लावतात आणि शांततेने या ठिकाणी हा यात्रा उत्सव दरवर्षी पार पडत असतो. हे होते ज्ञानेश्वर पाटील चव्हाण जातेगाव येथील पिनाकेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष. मी बिंदास न्यूज प्रतिनिधी अरुण इंगमिरे, माझ्यासह कॅमेरामन भरत पाटील, जातेगाव, तालुका नांदगाव, जिल्हा नाशिक.